तुम्ही हे पाहिले आहे का याला रहाट म्हणतात हे विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरतात हे एक चाक आहे ज्यावरून एक दोर सोडला आहे कप्पी हा साध्या यंत्राचा प्रकार आहे जो जड वस्तू उचलण्यासाठी वापरतात राहाटात कप्पीचा वापर केला आहे यातील चाकाला मध्यावर एक खाच असते या खाचेमुळे दोर बाजूला न जाता एका जागेवर राहतो तसंच या खाचेमुळे दोराला पकडही येते चाक आसावर फिरते जेव्हा दोर फिरतो तेव्हा आसामुळे चाक सहजपणे फिरते आसाभोवती आवरण असते या गोष्टी कशासाठी बरं वापरत असतील चाकांच्या भोवती पट्टे आणि दात्र्यांच्या भोवती साखळ्या ज्यापूर्वी सायकलला वापरत यांना सुद्धा कप्पी म्हणतात एखाद्या दांडीला जोडलेली कप्पी असेल तर तिला फिक्स्ड पुली म्हणजे अचल पुली असं म्हणतात झेंड्याच्या खांबाला वरच्या टोकाला कप्पी जोडलेली असते खांबाच्या वरच्या टोकापासून खालच्या टोकापर्यंत दोर असतो दोन्ही टोकांना झेंडा जोडून एक लूप बनवतात कप्पी नसेल तर झेंडा फडकवायला एखाद्याला झेंड्याच्या खांबाच्या टोकापर्यंत चढावे लागेल दोर एका बाजूने ओढला तर दुसऱ्या बाजूने वर जातो याला दिशा बदल असे म्हणतात फिक्स पुली अर्थात एका ठिकाणी जोडलेल्या अचल कप्पीमुळे हा दिशा बदल शक्य होतो ही प्लास्टिकची कुंडी जड आहे ही आपण हाताने उचलून इथे ठेवू शकतो त्याऐवजी आपण एक दोर बांधून या दांड्यावरूनही ओढू शकतो याच कृतीसाठी आपण कप्पीसुद्धा वापरू शकतो कप्पी हा नुसत्या दांड्यापेक्षा अधिक चांगला पर्याय आहे कारण कप्पीच्या बाबतीत खूप कमी घर्षण होते या सर्वच परिस्थितीत तितकेच बल आवश्यक आहे कप्पीमुळे ज्या दिशेने बल लावणे आवश्यक आहे तो दिशा बदल सहज शक्य होतो आणि कुंडी हलवणे सगळ्यात सोपे जाते कृती रिकामी रिफिल आणि जाड पुठ्ठे वापरून आपण आता कप्पी बनवूया आपण तीन वर्तुळे काढूया दोन वर्तुळे दोन सेंटीमीटर त्रिज्जेची आणि एक वर्तुळ दीड सेंटीमीटर त्रिज्जेचे आपण आपल्या पहिल्या प्रकाराची तरफ अर्थात कात्री वापरून ही वर्तुळे कापूया छोटे वर्तुळ आतल्या बाजूला घेऊन आपण तीनही वर्तुळे एकत्र एक चिकटवून कप्पी बनवूया रिकाम्या रिफिलचा तुकडा ह्याच्या आत घुसवू म्हणजे आपली कप्पी सहजपणे फिरेल ही सुई आपण आस म्हणून वापरूया ती रिफेलच्या आत घालून इथे घट्ट बसवूया या प्लास्टिकच्या डबीतील नाणी म्हणजेच आपला भार आहे यात दहा नाणी आहेत ही डबी जर मी नाण्यांनी भरायला सुरुवात केली तर काय होईल मी या डबीत दहा नाणी घातल्यावर भार उचलला जातो यालाच बल असेही म्हणतात कप्पी अचल म्हणजेच फिक्स्ड असल्याने आपल्याला भार उचलायला तेवढेच बल लागते ही कप्पी वापरून आपण कप्पीचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो मुवेबल किंवा चल म्हणजेच फिरत्या कप्प्या नेहमी अचल म्हणजेच फिक्स्ड कप्प्यांना जोडून असतात आपण ही प्लास्टिकची डबी चलकप्पीला जोडूया आणि हा दोरा अशा प्रकारे घालूया ज्या योगे तो अचल कप्पीमधून जाईल फक्त सहा नाणी वापरून आपण दहा नाण्यांचा भार उचलू शकतो चलकप्पीने भार उचलण्यासाठी लागणारे बल कमी केले तरीही एक गोष्ट बदलली जेवढे अंतर बलाने काटले त्या मानाने भार अर्धेच अंतर उचलला गेला तुम्ही या यंत्रणेत अथवा व्यवस्थेत अधिकाधिक कप्प्या लावून भार किंवा वजन उचलणे सोपे करू शकता परंतु प्रत्येक नवीन कप्पी जोडल्यावर तुम्हाला अधिक अंतरासाठी दोर ओढावा लागतो जेव्हा अनेक चल आणि अचल कप्प्या एकत्र करून जड भार किंवा वजनं उचलतात तेव्हा त्याला ब्लॉक आणि टॅकल असे म्हणतात तुम्ही कप्प्या कुठे कुठे बघता जवळपास सगळीकडेच एलिव्हेटर्स क्रेन्स टोट्रक्स या सगळ्यात कप्पीचा वापर होतो ज्यामुळे अनेक कामे सोपी होतात या कपडे वाळण्याच्या व्यवस्थेमध्ये वर नेण्यासाठी कप्पीचा उपयोग करतात हे खिडकीचे पडदे कप्पीच्या सहाय्याने हलवता येतात कप्पी वापरून बांधकामाचे साहित्य वर नेले जाते काही छत्र्यांमध्येही कप्पी वापरतात विहिरीतून पाणी काढण्यासाठी कप्पी वापरतात लोकांना पर्वतावर नेण्यासाठी केबल कारमध्ये सुद्धा कप्पीचा वापर होतो रायगडावरच्या रोपवेमध्ये लोकांना वर नेण्यासाठी कप्पीच वापरली आहे उसाचा रस काढण्याच्या यंत्रात यंत्राचे गिअर फिरवण्यासाठी कप्पी वापरतात रेस्क्यू हेलिकॉप्टर्स लोकांना वाचवून वर घेण्यासाठी कप्पी वापरतात खलाशी शिडाचे नियंत्रण करण्यासाठी कप्पी वापरतात जोरदार वारे असतील तरीही खलाशांना त्यांचं काम करणे कप्पीमुळे शक्य होते कप्पी चाके फक्त जड वस्तू उचलायला कि किंवा हलवायलाच वापरत नाहीत तर चलन परिवर्तित करण्यासाठी सुद्धा वापरतात हे दोन चाकांवर पट्टा लावून करता येते एक चाक फिरले की पट्ट्यामुळे दुसरेही चाक फिरते सारांश हजारो वर्षांपासून मानव कप्पीचा वापर करत आला आहे त्याची रचना कदाचित अत्यंत साधी असेल पण ती इतकी उपयुक्त आहे की त्याशिवाय जगणे खूपच अवघड झाले असते अचल म्हणजेच फिक्स्ड कप्पीमुळे दिशा बदलता येते चल कप्पीमुळे एखादा भार किंवा वजन उचलण्यासाठी लागणारे बल कमी होते एखाद्या गोष्टीचे स्थानांतर करण्यासाठी कप्पी वापरतात तुमच्या घरी शाळेत वाहनांमध्ये आणि बांधकामाच्या ठिकाणी कप्पी वापरलेल्या तुम्हाला आढळतील तुम्ही जिथे जाल तिथे डोळसपणे कप्पी वापरायची उदाहरणे बघा